नमस्कार विद्यार्थ्यांनो, विजयन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पाचवीची परिसर अभ्यासची चाचणी क्रमांक 2 इथे सॉल्व करतो आहे। इथे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 1 अ, पुढील विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम फुफ्फुस करते। तर हे जे विधान आहे हे आहे चूक, की आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम मेंदू करतो। दुसरा प्रश्न असा आहे, पिकांसाठी खत तयार करण्यासाठी ऑक्सिजन वायूचा उपयोग होतो। तर हे पण जे विधान आहे ते चुकीचं आहे। तर इथे करेक्ट आन्सर असा आहे की पिकांसाठी खत तयार करण्यासाठी नायट्रोजन वायूचा उपयोग होतो। त्यानंतरून तिसरा प्रश्न असा आहे की नैसर्गिक धाग्यांच्या कोणत्याही दोन स्रोतांची नावे लिहा। आता नैसर्गिक धाग्यांच्या कोणत्याही दोन स्रोतांची नावे लिहायची आपल्याला। तर पहिला असं लिहू शकतो आपण कापूस, दुसरं लिहूया आपण रेशीम किडे, तिसरं ताग लिहिता येईल आपल्याला, आणि चौथं जर लिहायचं झालं तर इथं आपण लिहूया लोकर, जी मेंढींपासून मिळते। ठीक आहे, त्यानंतरून बघा प्रश्न क्रमांक क दिला आहे, फक्त नावे लिहा। यामध्ये पहिलं दिलं आहे पश्चिम व दक्षिण दिशेदरम्यान असणारी उपदिशा। आता ही दिशा काढण्यासाठी समजा आपण इथे लिहिलं, इथे असेल समजा ही उत्तर दिशा, ही असेल दक्षिण, ही असेल पूर्व, ही असेल पश्चिम। तर इथं असतं आग्नेय, इथं असेल नैऋत्य, त्यानंतर इथे असेल वायव्य, आणि इथं असेल ईशान्य। तर आपल्याला सांगितलं आहे की पश्चिम व दक्षिण दिशेदरम्यान असणारी दिशा, तर ती येते नैऋत्य। ठीक आहे, त्यानंतरून प्रश्न क्रमांक 2 आहे, कृत्रिम धागे लिहा किंवा कृत्रिम धाग्यांची नावे लिहायची। तर पहिला येईल नायलॉन, आणि दुसरा येईल रेयॉन। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया। पुढचा आहे, शिखर किंवा पर्वत सर करताना ऑक्सिजन सिलेंडर सोबत नेला जातो। आता बघा, शिखर किंवा पर्वत सर करत असताना काय होतं की आपण उंचावर जातो, आणि उंचावर गेल्यामुळे काय होतं की जसजसं आपण उंचावर जातो तसतशी हवा पण काय होते कमी होत जाते किंवा विरळ होत जाते, आणि या कारणामुळेच काय केलं जातं की आपल्याला ऑक्सिजनची गरज भासते। म्हणून आपण काय करतो, पर्वत सर करताना ऑक्सिजन सिलेंडरसोबत नेतो। मग इथं आपण आन्सर असं लिहावं, शिखर किंवा पर्वत सर करताना जसजसे वर जातो तसतशी हवा विरळ होत जाते। ठीक आहे, विरळ होत जाते, आणि याच्यामुळे काय होतं की त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो। इथे लिहू आपण त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, म्हणून काय केलं जातं की म्हणून पर्वत किंवा शिखर सर करताना ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेतलं जातं। कार्य पुढे दिला आहे प्रश्न क्रमांक 3, पुढील इंद्रियांची कार्य लिहा। पहिलं दिलं आहे मेंदू। आता मेंदूचं कार्य एक महत्त्वाचं सांगता येईल आपल्याला, की आपल्या शरीराच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले, इथे लिहू ठेवणे। ठीक आहे, हे एक प्रमुख कार्य आहे। दुसरं दिलं आहे आपल्याला हृदय। आता हृदयाचं कार्य आपल्याला लिहायचं आहे। हृदयाचं कार्य असतं शरीरभर रक्त पुरवठा करणे, हे महत्त्वाचं कार्य असतं। मग असं लिहूया आपण शरीराला रक्त पुरवठा करणे हे काम हृदयाचं असतं। त्यानंतरून बघा, अपचन झाल्याने सतत उलट्या होत असतील तर कोणता घरगुती उपाय करावा।
तर इथं आपण असं लिहू शकतो की अपचन झाल्याने उलट्या होत असेल तर लिंबाचा रस त्या ठिकाणी आपण पिला पाहिजे किंवा लिंबाचे सरबत आपण पिलं पाहिजे. त्यानंतरून पुढचा प्रश्न आहे, तुमच्या शाळेच्या इमारतीची लांबी नकाशात 40 सेमी दाखवली आहे. जर नकाशातील प्रमाण 1 सेमी बरोबर 1 मीटर दिसत असेल दिले असेल तर शाळेची लांबी किती असेल? तर बघा, याचं उत्तर येईल, बघा इथं दिलं आहे 1 सेंटीमीटर. ठीक आहे, मग इथं बघा 1 सेंटीमीटरसाठी किती दिलं आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे असणार आहे 1 मीटर. ठीक आहे, आणि आपल्याला दिलं आहे 40 सेंटीमीटर. आता इथे लिहूया आपण 40 सेंटीमीटर, म्हणजे 40 सेंटीमीटर म्हणजे किती असणार आहे, तर इथे येईल 40 मीटर. ठीक आहे, 40 सेंटीमीटर म्हणजे किती असणार आहे, 40 मीटर, म्हणजे शाळेची लांबी किती असेल, ती पण असणार आहे 40 मीटर एवढी असणार आहे. ठीक आहे, हे झालं त्याचं आन्सर. तर अशा प्रकारे आपण ही टेस्ट सॉल्व केली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.